नमस्कार, संघर्ष मित्र सोलापूर मध्ये आपले स्वागत आहे। सध्याची बार्शी तालुक्यातून सर्वात मोठी बातमी येत आहे। बार्शीच्या कॅन्सर हॉस्पिटल मध्ये ऑक्सिजन अभावी दोघांचा मृत्यू झालेला आहे। बार्शी येथील कॅन्सर हॉस्पिटल मधील रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा कमी पडल्यामुळे दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे। कोरोनाच्या महामारीमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन आणि ऑक्सिजनच्या अभावामुळे अनेक ठिकाणी रुग्ण दगावताना दिसत आहेत। प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आणखी किती निष्पाप बळी जाणार आणि हे मृत्यूचे तांडव कधी बंद होणार अशा अनेक प्रश्नांमुळे नागरिक हैराण झालेले दिसत आहेत। सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीदायक वातावरण निर्माण झालेले आत्ता सध्या पाहायला मिळत आहे। अशातच बार्शी येथील नामांकित असलेल्या कॅन्सर हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनच्या अभावी दोघांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। या घटनेची माहिती मिळताच बार्शीचे तहसीलदार घटनास्थळी भेट देऊन सदरच्या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत। दुपारपासून तिचं आहे ना तब्येत डाऊन होत गेली पूर्ण। काल दुपारी वाजता यांचा ऑक्सिजनचा प्रॉब्लेम झाला होता। त्याच्यानंतर 3 ते 4 वेळेस आहे ना ऑक्सिजन ड्रॉप होत गेला पूर्ण, ठीक आहे। आणि 3:30 वाजता तर यांचा ऑक्सिजन पूर्णच संपला, डेथच झाली डायरेक्ट। ते त्याची काय कल्पना नाही मला, पण माझे एक गेले ते तर माहिती आहे ना सर। त्यांचं बिल पण दिलंय आम्ही, पूर्ण बिल भरून टाकलं। 1 रुपया त्यांचा ठेवला नाही। आमचं पेशंट द्या म्हणलं, त्याची माती पेशंटच्या चुकीमुळे गेलं। हा कोणाचं? ऑक्सिजन नसल्यामुळे। आमचं ऑक्सिजन आम्ही कुठून आणणार आहे? आम्ही कुठून आणणार? आम्हाला कोण ऑक्सिजन देणार आहे? रिकामी टाकी जे काही रुग्ण मयत झालेले आहेत या दिवसभरामध्ये, मागील दिवसभरामध्ये, याबाबतची चौकशी करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। अजून डॉक्टर साहेब आलेले नाहीत, त्यामुळे आम्ही यांना हॉस्पिटलला परत देऊन याबाबतचा अहवाल मागणी। आपण किती वेळ आहे तेव्हा साहेब? अर्धा पाऊण तास झाले। नेमकं डेट कशामुळे झाली त्यांची, काय प्राथमिक माहिती काय भेटलेली आहे का? नाही, आम्ही त्याबद्दल त्यांना पत्र देतो आणि जी काय माहिती येईल त्याला आम्ही तत्काळ कळवण्यात येईल। प्रशासन किती वेळा फोन केला तुम्हाला उत्तर देणार? किती वेळा फोन केला तुम्ही प्रशासनाला व्यवस्थापकाला? फोन मी जे ऑर्डर स्विच असेल तर माहिती काय मिळेल ते आपल्या सरांना आम्ही देखील लक्षात घेतो। प्रशासकीय अधिकारी परत त्यांचं, आमच्या भाऊजींचे वडील इथे ऍडमिट होते, त्यांनी रात्री ऑक्सिजन संपलं सांगितलं आणि आता त्यांची डेट आली, अजून डॉक्टर आले नाही तिथं। पूर्ण काय नाव आहे पेशंटचं? मनोहर कर्णेकर, सोलापूर। सोलापूर, हा। कशामुळे डेट झाली त्यांची? ऑक्सिजन त्यांना कमी पडलं। तुला कोणी सांगितलं ऑक्सिजन संपलं म्हणून? तिथं सांगत होते आता ऑक्सिजन कमी पडत होतं सगळं सकाळी संपलं म्हणून। कोणत्या डॉक्टरने सांगितलं? डॉक्टर अजून आलेलेच नाही। वय किती आहे? वय त्यांचं 70 वय असं। तुझं नाव काय? माझं नाव संतोर विनोद पवार। अजून किती पेशंट मृत्यू झाले? सांगणं गेले काय आतमध्ये पेशंट जवळ बी जाऊन देत नाही, त्यांना काहीच करून देत। किती दिवस ऍडमिट केले? 8 दिवस झाले। त्याचं बिल एवढं हे सगळं चालू आहे। 8 दिवस झाले का पेशंट ऍडमिट केले तुमच्या? ऑक्सिजन संपल्यामुळे कधीपासून सांगितलं तुम्हाला? रात्रीपासून। अजून ऑक्सिजन नाही मिळालं? नाही, डायरेक्ट डेड। रात्री कुणी सांगितलं ऑक्सिजन संपल्यामुळे? फिटनेस कळलं होतं ऑक्सिजन कमी। आम्ही पत्र देऊन चाललो आम्हाला काय करायचं नाही।